सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% सवलत देण्याचे आज निघाले परिपत्रक. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सन 2023-24 अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत घोषित केली आहे. सदर घोषणाच्या अनुषंगाने दिनांक 17/3/2023 पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये 50% सवलत देण्यात आलेली आहे. सदर सवलतीची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येणार आहे. सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% सवलत देण्याची निर्देश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार पुढील प्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या साधी, मिडी, मिनी, निम आराम, विना वातानुकूलित, शयन असणी, शिवशाही असणी, शिवनेरी, शिवाई, साधी, वातानुकूलित, इतर इत्यादी बसेसमध्ये 50% सवलत दिनांक 17/3/2023 पासून देण्यात आलेल्या आहेत. सदरची सवलत ही भविष्यात राप महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसकरिता देखील लागू राहील. सदर योजना ही महिला सन्मान योजना या नावाने संबोधण्यात येणार आहे. सदरची सवलत ही महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत देण्यात येत आहे. सदर सवलत शहरी वाहतुकीस देण्यात येत नाही. ज्या महिलांना राप महामंडळाच्या बसेस चे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट ॲडव्हान्स बुकिंग घेतलेले आहे अशा महिलांना 50% सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये. सवलत अनुज्ञेय केलेल्या दिनांकपूर्वीच्या आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये. सर्व महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवासी संगणकीय आरक्षण सुविधेद्वारे, विंडो बुकिंगद्वारे, ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे, संगणकीय आरक्षणाद्वारे तिकीट घेतील अशा प्रवाशाकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेल्या आरक्षण आकार वसूल करण्यात यावा. सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने 50% सवलत दिली असल्याने 50% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील असनिधी व वातानुकूलित सेवाकरिता वस्तू सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी. सदरची सवलत ETIM मशीनमध्ये 77 क्रमांकावर प्राप्त होईल. लेखाशीर्ष महिलांना देण्यात येणाऱ्या विनामूल्य प्रवास सवलतीच्या रकमेची परिगणना करण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष देण्यात येत आहे. याबाबत नंतर कळविण्यात येईल. 75 वर्षावरील महिलांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेच्या परिपत्रकीय सूचनेनुसार 100% सवलत देण्यात येत आहे. 65 ते 75 वयोगटातील महिलांना महिला सन्मान योजना ही सवलत लागू राहील. 5 ते 12 या वयोगटातील मुलींना यापूर्वीप्रमाणेच 50% सवलत देण्यात येईल. विभाग नियंत्रक आणि विभागीय वाहतूक अधिकारी, विभागीय लेखाकारी, आगार व्यवस्थापक, आगार लेखाकार, स्थानक प्रमुख यांच्या बैठका आयोजित करून सदर सवलतीबाबत सविस्तर सूचना द्याव्यात. आगार व्यवस्थापकांनी प्रस्तुत सवलतीची माहिती सर्व पर्यवेक्षीय कर्मचारी व चालक वाहक यांना व्हावी. या हेतूने कर्मचारी सूचना फलक, रोकड तिकीट विभाग, स्थानक प्रमुख कार्यालय, प्रवासी सूचना फलक इत्यादी ठिकाणी सदर सवलतीबाबतची माहिती वाचनीय व दर्शनीय स्वरूपात प्रसिद्ध करण्यात यावी व वर्तमानपत्रातून सदर सवलत प्रसिद्धी देण्यात यावी. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेने या परिपत्रकाची नोंद घेऊन महिला सन्मान योजना लेख लाडकी या योजनेच्या अंतर्गत राप महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या 50% सवलतीचा योग्य फायदा घ्यावा व महामंडळास सहकार्य करावे. ST कर्मचाऱ्यांचा आवाज. शिवगर्जना, सचिदानंदपुरी, MSRTC अपडेट. धन्यवाद.